भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं कन्याकुमारी ते काश्मीर निघालेली भारत जोडो यात्रा काल नांदेड इथं पोहोचली पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून नांदेड इथं जाहीर सभा झाली शेतकऱ्यांवर कर लावून नोटबंदी आणि काळ्या धनाबाबत केंद्र सरकार खोटं बोलत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केला महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेण्यात आले सध्या देशात भीती आणि द्वेष पसरवण्यात येत असल्याचा आरोप भाजपावर त्यांनी केला आम्ही मात्र भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहोत असं म्हणाले यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत भाषण केलं या यात्रेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह काँग्रेसचे माध्यम प्रमुख जयराम रमेश यांच्यासह पक्षाचे अनेक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत